मकर संक्रांती स्पेशल आज मी तुम्हाला तिळाची चिक्की बनवून दाखवणार आहे तर ही चिक्की गुळाची नाही तर मी साखरेची बनवून दाखवणार आहे खूप सोपी पद्धत आहे कमी वेळ लागतो व कमी साहित्य लागतं तर पंधरा ते वीस मिनटात ही चिक्की तयार होते चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी सीमा सीमाच बेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर तिळाची चिक्की बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते पाहूया इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी तिळ घेतलेला आहे असे तिळ घ्यायचे कारण की हे तीळ खूप चविष्ट व खमंग लागतात आता आपण एका पोळपाटाला तेल लावून घेऊया किंवा तूप इथे मी तूप लावलेलं ला आहे कारण की याच पोळपाटावरती मी चिक्की बनवणार आहे आता इकडे तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यावरती आपण आता तीळ भाजून घेऊया तीळ भाजण्यासाठी एक ते दोन मिनिट लागतात खूप काही वेळ लागत नाही हे सतत हलवत राहायचं नाहीतर तीळ खाली करपू शकतात आता तीळ भाजलेले आहेत खमंग असं सोनेरी कलरवरती आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत आता इकडे आपण साखरेचा पाक करून घेऊया एक वाटी साखर घातलेली आहे व एक चमचा तूप घातलेला आहे इथे पाणी न घालता आपल्याला साखरेचा पाक करायचा आहे आता साखर विरगळेपर्यंत आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे दोन ते तीन मिनटात ही साखर विरगळते साखर आता विरगळलेली आहे आता आपण एका वाटीत पाणी घेतलेलं आहे त्यात बघूया थोडासा पाक घालून गोळी बनते का गोळी आता अशी कडक बनलेली आहे पाक आपला तयार आहे आता पटकन आपल्याला याच्यामध्ये तीळ घालायचे आहेत ही प्रोसेस पटकन करायची आहे नाहीतर हे लगेच घट्ट होतं मिश्रण थापता येणार नाही वडी बनणार नाही आता हे मिश्रण आपलं मिक्स करून पटकन घेऊया आता लगेच पटकन पोळपाटावरती हे मिश्रण ओतूया गरम असतानाच आपल्याला इथे हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे एका वाटीला तूप लावून हे वाटीच्या साह्याने हे मिश्रण पसरवून घेऊया झटकीपट हे प्रोसेस आपल्याला करून घ्यायचे आहे आता एका बेलण्याला मी तूप लावलेला आहे आता बेलण्याने आपण हे लाटून घेऊया पातळ अशी आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे पोळी थंड झाल्यानंतर आपल्याला हे लाटता येणार नाही म्हणून गरम असतानाच हे लाटून घ्यायचं आहे आता गरम असतानाच आपल्याला वड्या कट करायच्या आहेत थंड झाल्यानंतर वड्या कट करता येणार नाहीत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वड्या कशाही कट करू शकता आता आपल्या थंड झालेलं आहे पाच मिनटानंतर बघूया मस्त अशी सेट झालेली आहे चिक्की खूप अशी चमकदार अशी झालेली आहे तूप लावल्यामुळे अशी चकाकी आलेली आहे चिक्कीला आता मी तोडून दाखवते सगळ्या चिक्क्या अशा पद्धतीने इथे मी खूप सोपी पद्धत वापरून तिळाची चिक्की बनवून दाखवलेली आहे खूप काही वेळ लागत नाही कमी वेळात ही चिक्की बनते तर मी तिळगुळाची चिक्कीही बनवून दाखवलेली आहे गुळ घालून ही तिळाची चिक्की बनवलेली आहे तर मी इथे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथे तुम्ही जाऊन बघू शकता तीळ गुळाची व साखरेची तिळ घालून केलेली आजची रेसिपी ह्या खूप दोन्ही सोप्या आहेत तर कशी वाटली तिळाची चिक्की रेसिपी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत どんなわつ